शुभ दिवस विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 5 मधील काही व्याकरणावर आधारित रिव्हिजन घेणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला आहे, खालील शब्दाची लिंग ओळखा. शेतकरी काय आहे? पुल्लिंग. चौक काय आहे? पुल्लिंग. पाणी आहे? नपुसकलिंग. नदी आहे? स्त्रीलिंग. कुटुंब आहे? नपुसकलिंग. आणि प्रासाद आहे? पुल्लिंग. प्रश्न 2 आहे, खालील शब्दाचे वचन बदला. जे एकवचन आहे ते अनेकवचन करायचे आहे आणि जे अनेकवचन आहे ते एकवचन करायचे आहे. कवी तर कवीच येईल. धबधबा तर धबधबा आहे तर धबधबे. डोळे डोळा. डोळेचं काय येईल? डोळा. शिक्षकचं शिक्षकच येईल. लाटा तर लाट. लाटाचं काय येईल? लाट. लेकरे तर लेकरू. प्रश्न 3 आहे, खालील वाक्याचा काळ ओळखा. खालील वाक्याचा काळ ओळखा. त्यातलं पहिलं आहे, सेजल पुस्तक वाचत आहे. म्हणजे क्रिया सुरू आहे, वर्तमान काळ. आज पाऊस पडेल. आज पाऊस पडेल तर म्हणजेच भविष्यकाळ. शीतल गाणे गाईल. शीतल गाणे गाईल हे सुद्धा भविष्यकाळ आहे. आकाशने परीक्षा दिली ही क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच भूतकाळ. प्रश्न 4 आहे, खालील शब्दांना योग्य शब्द लिहा. छडीचा नको धाक. इतिहासातील नको लढाई. इतिहासातील नको लढाई. रिकामी जागा लेकरे. कोणती लेकरे आहे? पाखपुटी लेकरे. गाली ठेवूया. काय ठेवूया गाली? चॉकलेट ठेवूया. गाली काय ठेवूया? चॉकलेट. आभाळ कसे आहे? निढे आभाळ. आणि हिरवळ मऊगार. हिरवळ मऊगार हिरवळ. विद्यार्थी मित्रांनो, ही रिव्हिजन तुम्हाला तुमच्या मराठीच्या कॉपीमध्ये लिहून पाठांतर सुद्धा करायची आहे. धन्यवाद.